नमस्कार, मी स्नेहल चव्हाण. सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आजचा आपला विषय आहे सहीचे महत्व. तर आपल्या लाईफ मध्ये सहीचं काय एवढं महत्व आहे, किंवा सहीचा आपल्या भविष्यावर किंवा आपल्या स्वभावावर काय परिणाम होतो हे आपण आज पाहणार आहोत. तर चला पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. काही तुम्हाला प्रश्न असतील ते आपल्या कमेंट्स बॉक्स मध्ये दिल्या तरी चालतील. तर चला पटकन आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा, क्योंकि सही सही ही होनी चाहिए. आपण जसं म्हणतो ना की आपली सही ही सहीच असली पाहिजे, तर ती का, तर ते आपण पाहत आहोत. तर सही आपण जेव्हा सही करतो, आपण सही कधी करतो, जेव्हा आपल्याला 10वीत एक्झाम द्यायची असते तेव्हा आपण सहीला सुरुवात करतो. मग आपण काय करतो ती कुठून तरी बघून, किंवा आपल्या जी मनात येत असेल किंवा आपला जो माइंडसेट असेल त्या पद्धतीत आपण सिग्नेचर करत असतो. पण ही सिग्नेचर करताना ती जी आपण सिग्नेचर केलेली आहे ती योग्य आहे का, ही कशी ओळखणार, किंवा ही का महत्वाची आहे? तर सही ही आपल्या माइंड थॉट्स मधून येत असते, म्हणजेच आपल्या माइंड मधून येत असते. आपल्याला मन आपलं जे असतं ते आपल्या ब्रेनला गाईड करत असतं, आणि जसं आपल्याला मन गाईड करत असतं ब्रेनला तसे आपण सिग्नेचर करत असतो, सही करत असतो. आता सिग्नेचर ही दोन शब्दांपासून तयार झालेली आहे. जसं की आपण म्हणतोय सिग्नेचर, सिग्निफिकन्स ऑफ नेचर, म्हणजे तुमच्या स्वभावाचं महत्व. महत्व सिग्निफिकन्स म्हणजे महत्व, आणि नेचर म्हणजे तुमचा स्वभाव. तुमच्या स्वभावाचं महत्व म्हणजेच सिग्नेचर. तसंच आपण स्वाक्षरी म्हणतो, म्हणजे स्वाक्षरी म्हणजे स्व अक्षरी. तर तुमच्या स्वतःचा आत्मा म्हणजे तुमची स्वाक्षरी. तर ह्या दोन शब्दांपासून, जसं मी सांगितलं की सिग्निफिकन्स ऑफ नेचर, तसं स्वा अक्षरी म्हणजे स्व अक्षर, ह्या दोन अक्षरांपासून आपली सही तयार झालेली आहे. आणि ह्या दोन अक्षरातच त्या सहीचा अर्थही दडलेला आहे. तर आपली सही, सही म्हणजे आपला आत्मा आहे. एक आपली सही हा आत्मा आहे. दोन सही आपला ब्रँड आहे. तीन सही आपली ओळख असते. चार सही आपले इम्प्रेशन असते. आपण जसं म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, तसंच सही आपलं फर्स्ट इम्प्रेशन आहे. आपण जिथंही जातो तिथं आपली सही करत असतो, आणि जे आपले इम्प्रेशन ठर असते तेच आपले सहीवरून ठरत असते. आता सहीचं इम्प्रेशन किंवा ही का महत्व, ओळख कशी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. की जेव्हा तुम्ही बँकेत जाता किंवा एक्झाम देत असता किंवा कुठेही सही करता, तेव्हा एक तुमच्या नावाने किंवा तुमचं चेहऱ्याने ओळखत नाही तर तुम्हाला तुमच्या सहीवरून ओळखत असतात. उदाहरणार्थ एक्स वाय झेड हे तुमचं नाव आहे, पण हे नाव न घेता तुमच्या सिग्नेचरवरून एक्स वाय झेड ही तुमची ओळख होत असते. म्हणून सही ही तुमची ओळख आहे. आणि सही तयार करताना आपण काय करतो, आपल्या मनात जे येतं ते आपण कागदावर म्हणजे लिहित असतो, उमठवत असतो, आणि त्याच्यानुसार आपली सही तयार होते. तर सही अजून खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे खूप अनेक प्रकार आहेत त्यात. की कोण काय करतं, सही करताना सहीच्या म्हणजे स्वतःच्या नावाखाली अंडरलाईन करतं, कोण एक अंडरलाईन करतं, कोण दोन अंडरलाईन करतं, कोण डॉट टाकतं, तर कोण स्वतःचं फक्त इनिशियल नेम वापरत असतं, तर कोण काय करतं तर स्वतःचं फक्त नाव वापरतं, तर कोण असं करतं की स्वतःचं फर्स्ट नेम जे आहे ते इनिशियल नेम आणि नंतर तुमचं सरनेम, असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नेचर करत असतात. आणि प्रत्येकाला जेव्हा आपली सही सुरू करता तेव्हा असं वाटत असतं की माझी सही ही थोडी युनिक असावी, वेगळं, त्या माझ्या सहीत काहीतरी वेगळं पण असावं. तसंच प्रत्येकाला वाटत असतं की माझी सही कुणी कॉपी करू नये, कारण असं वाटतं की जर माझ्या नावावर पैसे आहेत जर ते कोणी कॉपी केली माझी सिग्नेचर तर सगळे ट्रान्सफर होते. पण असं मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगितलं, तर उदाहरणार्थ तुमच्या सही जर तुमची कॉपी झाली म्हणून तुम्ही काय करता की खूप क्रिटिकल करण्याचा प्रयत्न करत असता की माझी सही ही कॉपी करू नये किंवा करता येऊ नये, म्हणून तुम्ही सही खूप क्रिटिकल करत असता. आणि तुम्ही जेवढी सही क्रिटिकल म्हणजे जेवढी गुंतागुंतीची कराल तेवढं तुमचं लाईफ, तुमचं जीवन, तुमचं फ्युचर हे गुंतागुंतीचं होत असतं. म्हणून सही ही तुमची जेवढी सिंपल, साधी
आणि ओळखता येणारी असेल तेवढा त्याचा तुम्हाला बेनिफिट्स मिळत जातात. आता मी काही उदाहरणं देत आहे तुम्हाला त्या सहीविषयी की अमिताभ बच्चनची तुम्ही सही पाहिलीच असेल तर तुम्ही पाहू शकताय अमिताभ बच्चन सरांची सिग्नेचर. तर ती बघा, त्यांचं जे सिग्नेचर आहे ती थोडी असेंडिंग म्हणजेच वरती जाणारी आहे. आता तुम्हाला मी एक उदाहरण देणार आहे की काही सिग्नेचर अशा असतात की थोड्या वरती जाणाऱ्या असतात, काही सिग्नेचर अशा असतात की एकदम स्टेबल असतात, एकदम स्टेबल सरळ, आणि काही सिग्नेचर असतात त्या एकदम खाली जाणाऱ्या असतात. तर तशीच अमिताभ बच्चन सरांची सिग्नेचर ही वरती जाणारी आहे म्हणजे असेंडिंग. आता त्यांना तेव्हा माहिती नव्हतं की सहीचं एवढं महत्व आहे किंवा सही का महत्वाची, त्यांना काहीही माहिती नव्हतं किंवा ग्राफोलॉजी म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. परंतु त्यांचा जो माइंडसेट होता की मला माझ्या आयुष्यात मोठं व्हायचं आहे आणि माझं नाव मला पूर्ण जगभर करायचं आहे, हा त्यांचा जो माइंडसेट होता त्या माइंडसेटमुळे त्यांची सिग्नेचर ही जेव्हा त्यांनी सुरू केली तेव्हाच ती सिग्नेचर ही तशी आहे. तसंच रतन टाटांची सिग्नेचर घ्या, एकदम स्ट्रेट सिग्नेचर आहे. तर त्यांनाही मला वाटतं माहिती नसेल की ग्राफोलॉजी काय आहे आणि आपलं एवढं सिग्नेचर असेल तर एवढं काय आहे, पण त्यांचा जो माइंडसेट होता तो त्या पद्धतीचा होता म्हणून त्यांची सिग्नेचर ही तशीच आहे. उर्जित पटेल, तर आता यांची सिग्नेचर बघा, आपल्याला प्रत्येक नोटेवर म्हणजे 500 नोट असेल, 2000 नोट असेल तर त्या नोटेवर सुद्धा त्यांची सिग्नेचर आहे, एकदम सिंपल आहे. तर त्यांचा तो माइंडसेट आहे, म्हणजेच तुमचा जसा माइंडसेट आहे तशी तुमची सिग्नेचर आहे. पण जेवढी गुंतागुंतीची सिग्नेचर असेल तेवढं तुमचं लाईफ, तुमचं जीवन हे गुंतागुंतीचं असतं. आपल्या सिग्नेचरवरून म्हणजेच आपल्या सहीवरून आपल्याला आपला भूतकाळ कळतो, तसेच आपलं वर्तमान कळतो आणि भविष्य आपण घडवायचं आहे. तर भविष्य हे आपल्या सहीवर सुद्धा डिपेंड आहे असं आपण म्हणू शकतो. तुमच्या सहीवरून तुमचं रिलेशनशिप कसं आहे हे आपल्याला कळू शकतं, तसंच तुमची फिजिकल स्ट्रेंथ कशी आहे हेही कळू शकतं, तुमची मानसिकता कशी आहे हेही कळू शकतं, आणि तुमचा सक्सेस रेशो कसा आहे हेही कळू शकतो. म्हणजेच आपल्या सिग्नेचरवरून ह्या चार गोष्टी आपण ओळखू शकतो आणि त्यात बदल घडवू शकतो फक्त सिग्नेचरवरून. का तर हा तुमचा माइंडसेट किंवा माइंड थॉट आहे, तर याच्यावरून आपण ह्या चार गोष्टीत बदल घडवून आणू शकतो. तसंच सिग्नेचरवरून अजून तुमच्या ट्रेट्स कळतात. ट्रेट्स म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक गुण कोणते आहेत, तुमचे नकारात्मक गुण कोणते आहेत, आणि नकारात्मक गुणांवर तुम्हाला ओव्हरकम करण्यासाठी आपण सहीमध्ये बदल घडवला तर अजून छान चेंजेस होऊ शकतात. जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की अमिताभ बच्चन सरांची सिग्नेचर ही असेंडिंग आहे म्हणजे थोडीशी वरती जाणारी, तर काय तर हे व्यक्तिमत्व सतत उत्साही म्हणजे कितीही अडचणी आल्या कितीही प्रॉब्लेम्स आले तरी काय म्हणजे सतत उत्साही आणि पॉझिटिव्हच व्यक्तिमत्व राहणार. त्यांना कितीही अडचण आली कितीही खडतर आयुष्य गेलं तरी मला एक दिवस चांगलंच माझं होणार ह्या तत्वावर ते पुढे जाणारं व्यक्तिमत्व आहे. तसंच मी सांगितलं रतन टाटांची सिग्नेचर ही एकदम स्ट्रेट आहे. आता ह्या ज्या व्यक्तींची सिग्नेचर ही स्ट्रेट आहे हे व्यक्तिमत्व कसं असतं तर हे खूप परफेक्शनिस्ट असतात. त्यांना खूप जास्त नको खूप कमी नको पण खूप परफेक्शनिस्ट असतात. आयुष्यात त्यांच्या जीवनात सक्सेसफुल होताना ते कोणाला माझ्यापासून त्रास होऊ नये याचा विचार करत असतात. तर हा माइंड थॉट आहे हे आपण आज पाहिलेलं आहे सिग्नेचर आपली का महत्वाची आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप सिग्नेचर कशी असावी याच्यावर सुद्धा बोलणार आहोत. तर नक्कीच आपण पुढचा व्हिडिओ सुद्धा बघावा. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही परत एकदा सांगते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.